आज आपल्याला नगर रोडवरून दादांनी फोन केलेला आहे. दादाचं मनापासून आभार. दादांनी साप मारलं नाही. मेन म्हणजे काय झालं, इकडे पुण्यामध्ये पाऊस खूप असा पडतोय आणि पाऊस पडत असल्या कारण काय राहते का, सापांच्या होलमध्ये पाणी जाते आणि सापांच्या होलमध्ये पाणी गेल्यानंतर साप येईल. एक तो होलच्या बाहेर आल्यानंतर आपल्या घराच्या आसपास जिकडे काय त्यांना निवारा भेटतो तिकडे ते बसलेले असतात. आणि त्याचबरोबर जे काही त्याचं भक्ष्य आहे ते खाण्यासाठी आपल्या घराच्या आसपास येत असतात. तर असाच एक साप यांच्या पार्किंगमध्ये आता गेलेला आहे. सकाळ सकाळ आलो, आंघोळ केली आणि लगेच आपण रेस्क्यूला आलेलो. पाहू शकतो साप तिथे आहे. साप बघूया नेमका कोणता साप आहे. हा एक धामण जातीचा साप आहे. पेटी विषयी छोटाच खूप चपळा असतो आणि जे छोटे छोटे असतात ते थोडेसे अग्रेसिव्ह असतात, बाईट करतात. आता बघा तुम्ही, सापांना आपला टच नसतो. सापांना ते कशा पद्धतीने पकडल्यानंतर झटके देतात ते तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये. आता धामण हे पिवळसर आहे, चॉकलेटी कलर आहे ना, आणि तोंड हे त्याचं निमोळतं. जागा बघतो तो लपायला, कुठं जागा आहे कुठं नाही ते. आणि जसे त्याला जरी नाही म्हणले तरी हा 3.5-4 पिढ्याचा आरामशीर आहे. तर बघूया कशी बघत डिस्क्यू करतो आपण. आता बाईट वरती बघा तुम्ही जवळ. आता बघा सेकंदात कसा मार्ग नैसर्गिक असतो. सापाचा चांगली चांगली टच नाही करत. त्याच्यामुळे हा साप असा खालून वरती असा उड्या मारते. आणि ज्यावेळेस मी त्याला आता ज्यावेळेस मी त्याला काय करणार आहे, थोडस शांततेमध्ये हँडल केल्यानंतर, म्हणजे शांत केल्यानंतर तो काय होणार मित्रांनो, शांत होईल. आणि मग आपण त्याला काय करूया, पॅक करून घेऊया. तर आता थोडासा शांत झालेला आहे. नॉर्मल काय करणार आहे त्याला माहिती आहे कोणतं जात सगळं माहिती आहे कुठली जात आहे काय त्याला लगेच सफल झालं तर मग ते बघा. पाणी नको पडू तर आता पूर्णपणे तर शांत झालेलं आहे. बघू शकता त्याचे आपल्याला हात पाय असतात आणि त्यांची जी स्किन आहे त्यांची जी बॉडी आहे ती कशा पद्धतीने आहे ते बघा. कात सोडलेली आहे, फ्रेश येतो एकदम. चमकतं बघा, जसा मोहराचा कलर असतो तसं ती अचानकच मध्ये मध्ये शाईन मारते. कात सोडल्यामुळे मारते, मी त्याचं वर्णन सांगत नाही आहे मित्रांनो. अचानक मारते ते जाळीदार नक्षी आणि शेपटीमध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नसतो. तर जास्त वेळ नाही का त्याला, काय करूया पॅक करून घ्या. विचारी नाहीये पण आमच्या बसून किती पाहिले पाहिले तस माणूस बघून घाबरतो. हे पूर्ण काट टाकली का ते. हो काट टाकली म्हणून तर तेवढा चपळ झालाय तो. कुठलाही त्रास न देता त्याला आपण एकदम सेफ पद्धतीने असा पॅक केलेला आहे. धन्यवाद.